वर्षास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार, मी वर्षा जाधव. आज आपण स्पेशली लहान मुलांसाठी रेसिपी बनवणार आहोत. बऱ्याचदा आपण टेन्शनमध्ये येतो, आईला टेन्शन जास्त असतं ते मुलाच्या टिफिनचं. कारण एक तर सकाळी लवकर उठून टिफिन बनवायचा असतो, त्यात मुलं खात नाहीत, त्यांचे नखरे असतात की मला हे नको ते नको. तर आज आपण हे सर्वच टेन्शन कमी करणार आहोत. आईचं काम हलकं, पटकन होणारं, कमी वेळेमध्ये आणि मुलंही आवडीनं खातील अशी रेसिपी आज आपण इथे बनवणार आहोत. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून. याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात. सकाळी काही काहीमध्ये कणिक मळायचं म्हटलं की जास्त वेळ जातो. कणिक चांगली मऊ झाली तरच चपाती छान होते. तर सकाळी काहीत 2 मिनिटात कणिक कशी मळायची तेही एकदम मऊ, लुसलुशीत, छान चपाती फुगेल अशी कणिक कशी मळायची ते सुद्धा मी इथे सांगणार आहे. आणि तीच ट्रिक आपण पुऱ्यांसाठी सुद्धा वापरणार आहोत. तर आपण आज इथे पालकची पुरी बनवणार आहोत. 2 मिनिटात आपण कणिक मळून पुरी बनवायला घेऊ शकतो अशी छानशी ट्रिक मी इथे सांगणार आहे. पालक पुरी बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. पालक स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत. अद्रक आणि लसूण. आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आधी अद्रक, लसूण, मिरची आणि पालक मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक, थोडा लसूण, थोड्या मिरच्या आणि यातला थोडासाच पालक टाकून बारीक करून घेणार आहे. जर बारीक नाही झालं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण बारीक करून घ्यायचं आहे. पालक मिक्सरला बारीक केलेला आहे पण व्यवस्थित झालेला नाही. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊयात. आता बघा छान बारीक झालेलं आहे, मस्त झालेलं आहे छान. आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बसेल इतकंच गव्हाचं पीठ टाकायचं आहे. याच्यामध्ये मी 4 ते 5 चमचे गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे. नॉर्मली आपण ताटामध्ये घेऊन गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये हे बारीक केलेलं पालक टाकून मळून घेतो. तर इथे आपण हे थोडंसं वेगळं, कमी वेळेमध्ये आपण हे कणिक मळून घेत आहोत. आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे भिजत ठेवायची अजिबात गरज नाही. मळलं की आपण हे पटकन पुरी लाटायला घेऊ शकतो आणि पूर्ण पुरी फुगणार आपली. प्रत्येक पुरी फुगणार ह्याची गॅरंटी आहे. बघा आपली कणिक छान मळलेली आहे. आणि इथे कणिक आपण पुरीसाठी मळतोय तर आपल्याला हे घट्टच मळायचं आहे. जर आपल्याला जास्त अजून पातळ वाटत असेल तर नाही का थोडंसं याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ टाकू शकतो. पण आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे पीठ. आता हे आपण काढून घेऊयात. पुरीसाठी पीठ कसं घट्ट असायला हवं त्यामुळे कसं पुरी तेलकट होत नाही आणि छान फुगते. ॲक्च्युली हे मलासुद्धा माहीत नव्हतं. आधी मी कॉलेजला असताना पुऱ्या करायचे तेव्हा माझ्या पुऱ्या व्यवस्थित फुगत नव्हत्या, चपट्या व्हायच्या आणि जास्त तेलकट व्हायच्या. कारण मला बऱ्याच गोष्टी यातल्या माहीत नव्हत्या की पीठ घट्ट असायला हवं. पुरी जेव्हा आपण तळतो तेव्हा सांगेन मी तुम्हाला की जास्त तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं असतं ते सुद्धा मला माहीत नव्हतं. मला एवढं चांगलं आठवते की जेव्हा मी कॉलेजला पुऱ्या करायचे तेव्हा ना माझ्या लास्टच्या 1-2च पुऱ्या फुगायच्या. म्हणजे कधीच पुऱ्या माझ्या एवढ्या खास विशेष व्हायच्या नाहीत. पण जेव्हा लग्नानंतर सासूबाई करत होत्या तेव्हा मी पाहिलं त्यांचं की त्या कशा करतात. तेव्हा त्यांनी मला ह्या गोष्टी सांगितल्या की असं करायचं असतं त्यामुळे असं होतं. तर त्याच गोष्टी मी आज आपल्यासोबत शेअर करत आहे. बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता बाकीचं पीठसुद्धा आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊयात. याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही कारण आपण स्टार्टिंगला पिठामध्ये मीठ टाकलं होतं. जर त्याच्यामध्ये टाकलं नसेल तर आपण हे मिक्सरला बारीक करताना टाकू शकतो. पुरी बनवण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे सर्व एक जीव करून घेऊयात. छान पीठ तयार झालेलं आहे. आता आपण पुरी लाटून घेऊयात. पुरी लाटण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि पीठ न लावता फक्त तेल लावून लाटायचं आहे. आपण एकाच वेळी 5 ते 6 पुऱ्या लाटून ठेवू शकतो आणि पुन्हा एक एक तळू सुद्धा शकतो. तर इथे मी सध्या सिंगल एकच लाटणार आहे आणि तळून दाखवणार आहे. पुरी लाटून झालेली आहे. आता तळूयात.
पुरी लाटायच्या आधीच मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। चेक करूयात तेल गरम झालेलं आहे का। पिठाचा छोटासा गोळा याच्यामध्ये टाकून बघूयात। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आता आपण पुरी टाकू शकतो। आधी त्यातला तो छोटासा गोळा काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण पुरी टाकूयात। तेलामध्ये पुरी टाकलेली आहे, पुरी आपली टम अशी फुगणार आहे। फक्त त्याला आपण तेल टाकायचं आहे वरून थोडंसं। ज्या प्रकारे मी आता त्याच्यावरती तेल टाकलेलं आहे त्या प्रकारे वरून तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकताच पुरी पटकन फुगते। पुरी तेलकट होऊ नये यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरी फक्त एकदाच पलटायची। जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा त्याची खालील बाजू एकदा तळली की त्यानंतर बघा एकदाच पलटायची, यानंतर डायरेक्ट तेलामधून बाहेर काढायची। तर आपण सारखं जर पलटत राहिलो तर त्याच्यामध्ये तेल जास्त राहतं पुरीमध्ये आणि पुरी जास्त तेलकट होते। त्यामुळे हे एक सिक्रेट आहे पुरी तेलकट न होण्याचं। दोन्ही साईडने पुरी तळलेली आहे, काढून घेऊयात। पुरी दिसायला पण छान आणि चवीला सुद्धा अगदी टेस्टी झालेली आहे। अशाच प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्या सुद्धा लाटून घेऊयात। पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, पुऱ्या तळून घेऊयात। सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि सर्वच पुऱ्या आपल्या मस्त फुगलेल्या आहेत, खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत मस्त अशा पालक पुऱ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।